मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढलाय. न्यायालयीन कोठडीत आता आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम आणखी वाढलाय. देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. देशमुखांची न्यायालयीन कोठडी आज संपली होती, त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. मात्र न्यायालयानं देशमुखांना कोणताही दिलासा दिलेला नाही. 2 नोव्हेंबर रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले. महाराष्ट्र सरकारनं स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगानंही अनिल देशमुखांना 50,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या चौकशी दरम्यान देशमुख यांचे वकील युक्तिवादासाठी हजर न राहिल्यानं हा दंड ठोठावण्यात आलाय. हा दंड सीएम रिलीफ फंडात जमा करण्याचे निर्देशही दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.